मी निलेश तावडे, राणा दिनेरली, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर। आरसीएफ आणि कृषी विभाग यांच्या सहाय्याने आपण हा बीज प्रक्रियेचा कार्यक्रम घेत आहे। पहिल्यांदा आपण केमिकल बीज प्रक्रिया करणार आहे। हे सीओसी एका किलोसाठी आपण 4 ग्रॅम टाकणार आहे। केमिकल बीज प्रक्रियेनंतर आपण 20 मिनिटं थांबणार आहे। आता आपण जैविक प्रक्रिया करणार आहोत। ही पावडर आपण 1 किलोसाठी 25 ग्रॅम अशी टाकणार आहे। काय म्हणायचं, आरसीएफ करून आपल्याला बायोला आरसीएफ करून 1 लिटर बायोला आपल्याला मोफत मिळालेला आहे। बीज प्रक्रियेसाठी बायोला 25 मिली वापरायचं आहे। ये निकू ये आता हे आपण 1 तास उन्हामध्ये सुकवून सावलीमध्ये सुकवून पेरणीसाठी घेत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की सर्वांनी बीज प्रक्रिया करावी।